आणि त्या बातमी सविस्तर. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अंधेरीच्या सव्य परिसरातील एका लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या इथे दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं. आणि ज्यावेळी गोदामाला आग लागली होती त्यावेळी गोदामात 12 ते 15 कामगार काम करत होते. मात्र आग लागल्याचं लक्षात येताच सर्व कामगार गोदामाच्या बाहेर पडले आणि त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे. आग लगी अब से पता नहीं चला है. काजू की दुकान में बांबू और रस्सी के सब काते पड़े हुए थे. अचानक पीछे अंगार लगी, कहाँ से लगी पता नहीं है. और अंगार 5 बजे लगी तो वो पूरा काटा रस्सी सब बहुत अंगार लगे. हमारे फायर ब्रिगेड एक्सिक्यूशन सब है तो एक्सिक्यूशन क्या काम करेगी, छोटे छोटे एक्सिक्यूशन क्या काम करेंगे. इतने बड़े अंगार में जो काम आते नहीं वो. आता लाकड़ाच्या गोदाम मध्ये आग लागली आहे तर लय त्याच्यामध्ये एवढे लाकडे सुके लाकडे होते, रस्सी होती आणि काय जीवाणू झाले नाही, कोणाला लागलेलं नाही. बस सारी मालशान फेरा नुकसान झालं आहे, लय नुकसान झालं आहे. आग लावली 5:15-5:30 वाजतानंतर संध्याकाळी, आतापर्यंत पण काबूमध्ये आले नाही. आणि यानंतर 8 वाजेच्या दरम्यान या स्थितीचा आढावा घेतला प्रतिनिधी अमृता बने यांनी. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की आगीचा जो धूर आहे तो आपण इथे पाहू शकतो. कशा प्रकारचा आगीचा धूर आहे तो वरती जाताना दिसतोय. दरम्यान इकडचा जर परिसर आपण पाहिला तर इथे संपूर्ण लाकडाची दुकानं आहेत आणि या लाकडाच्या दुकानांमध्ये ही आग लागली होती. नेमकं या आगीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये. मृत्यू बने, जय महाराष्ट्र.